आपल्या देशामध्ये दिवसेंदिवस घरगुती हिंसाचार वाढतच चालला आहे. बोंगवली गावामध्ये कोमल सुर्वे ही त्याची शिकार झाली आहे. किती तारखेला लग्न झालं तुझं? 25 मे 2013. 2-3 महिने चांगलं होतं, घरात चांगलं घडायचं, नंतर संशय वगैरे, वातावरण बिघडलं होतं. लग्नाच्या आधी कॉलेजचा मित्र होता, आम्ही ट्रिपला वगैरे जायचो. हे मी सगळं नवऱ्याला सांगायची, नवरीने संशय घ्यायला सुरुवात केली. आणि मग नंतर घरच्यांची कशी वागणूक होती? काय घरची पण विचित्र वागायची. विचित्र म्हणजे काय करायचे? मारहाण वगैरे, अशी बोलायची, तू अशीची तू तशीची. आणि नंतर तुझा नवरा कुठे राहत होता? मुंबईला. मग तो किती दिवसात ना घरी यायचा? 1-2 महिन्यातून घरी यायचा. तिथं कोण कोण असायचं घरी? सासू सासरे, जाऊ दीर, आजू सासू. आणि तुझा नवरा मुंबईला असायचा. मग तुला घरचे सासरा कोण दीर वगैरे काय त्रास द्यायचा का? हो, सासरे आणि सासू खूप त्रास द्यायचे. काय म्हणायचे ते? तू तुझ्यामुळे माझ्या पोराचं वाटू झालं, तू त्या तू माझ्या पोराचं आयुष्याची बरबादी केली, तू चांगली नाही. दे सासरा बोलायचं, तुझ्यामुळे घराला कीड लागली आमच्या, सगळे शिव्या वगैरे द्यायची सासू. किती वर्ष झाले तुमच्या लग्नाला? 2. मग याच्यात काय तू तुला दिवस वगैरे प्रेग्नेंट राहिली होते का तू? हो. किती महिने लग्न झाले? मग काय झालं ते बायाच? सासूने खाली केलं. नवरा मुंबईला होता आणि दीरानी गोळ्या दिलेल्या आणि यांनी खाली केलं सासू नसरेने. आणि नंतर तुझ्या नवऱ्याला कधी कळालं? 2 महिन्यांनी कळाले. मग ते तुला फोन वगैरे करत नव्हता का नवीन असताना तू इकडे होती तर? करायचा. मग तू सांगितलं नाही? नाही सांगितलं. त्याला धीरा कोण कळव? मग ते काय म्हटलं जेव्हा हे खाली झालं तेव्हा त्यांनी तुला विचारलं नाही का काय? संशय घेतला ते माझं नाही. मग आता तुमची काय इच्छा आहे पुढे काय करायचं त्याला म्हणजे काय? आम्हाला त्याला धडा शिकवायचा की जर माझ्या मुलीला केलं जर मी दुसरी मुलगी केली त्यांनी नांदू अगर नाही नांदू पण दुसरी मुलगी केली तर त्याला असलं व्हायला नाही पाहिजे एवढं आमची इच्छा आहे. आणि आम्हाला फक्त त्यांनी न्याय द्यायला पाहिजे आणि तुम्ही आमच्या पाठीवर सगळेजण उभा राहायला पाहिजे. हा व्हिडिओ बघणाऱ्या सर्वांना मी अशी अपील करते की कोमल सुर्वेला न्याय मिळण्यासाठी पुणे जिल्ह्याचे कलेक्टर माननीय सौरभ राव यांना 020-26-49-49 या नंबरवर कॉल करून मदत करावी. मी रोहिणी पवार, महाराष्ट्र राज्यातून, पुणे जिल्ह्यातून, गावातून इंडिया अनहर्ड साठी.